सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेला अंकलखोप तालुका पलूस येथील ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अंकलखोपसह पलूस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं ग्रामपंचायत सदस्य महेश वारे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी विकास गायकवाड याला शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केलं आहे तर पलूस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असताना आठ अ चा उतारा न दिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य महेश वारे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दंगा केला तर कर्मचारी विकास गायकवाड याला शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे दिवसभर ग्रामपंचायत कर्मचारी दहशतीखाली होते सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी समजावून सांगितले तरी सुद्धा न जुमानता महेश वारे यांनी दंगा सुरू ठेवला होता ग्रामपंचायत अंकलखोपच्या कर्मचारी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी पलूस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे दरम्यान अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून असे आश्वासन दिले